आशा तुम्ही सर्व आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या श्रेय जाधव या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही आलो आहे वज्रेश्वरीला आणि हा आमचा प्लॅन अचानक मध्ये झाला आणि अचानक मध्ये आम्ही आता हा व्हिडिओ बनवतोय. सर्व पुढे गेलेत, आपण पण जाऊया पुढे आणि बघूया कसं आहे आणि कसं नाही. तर मित्रांनो, हे गावाचं नाव आहे उसगाव. उसगाव बंदर वज्रेश्वरीला आहे हे गाव. तर आम्ही इथे आलो पण पोलीस सरांना बाहेर काढतायत. ठीक आहे, बाहेर काढू दे, पण आम्ही आलोय तर आता एन्जॉय करू. हा आहे अनिकेत आणि हा आहे माझा मित्र मानव. शुभम भाऊ आमचा. हाय भाई. हाय स्वप्नील. पराग दादा आमचा. पोलीस सर्वांना बाहेर काढताय इकडे हे बघा. आणि आम्ही आताच आलोय. आम्ही आल्यामुळे सर्वांना बाहेर काढतायत. पुढे जावे तिकडे बघूया कोण काय बोलत काय काय बोलत तर नाहीत, पण तिकडे पुढे जाऊन देतच नाहीत. मग अशी पोलीस आलेला तो सर्वांना बाहेर काढत होता. आता आपण जाऊया पुढे पुढे. व्ह्यू एक नंबर आहे, तुम्ही गाईज नक्की या, पण संडे सोडून या, कारण की इकडे पोलीस वगैरे येतात मग ते बाहेर काढतात सर्वांना. तुम्ही संडे सोडून कधीही या, संडेला आलात तर लवकर या, कारण की पोलीस येतात आणि सर्वांना मग बाहेर काढतात. आता आपण जाऊया पुढे. अशा सर्व फॅमिलीज लोक असं इकडे फिरायला येतात. खूप छान असं आहे इकडे. तिकडे खाली पण आहे, नंतर आपण खाली जाऊया तिकडे. कोण काय बोलत नाहीत बघू शकता. यांचा फोटोशूट चालू आहे इकडे. आणि यांची इकडे मस्ती चालू आहे. Step 1, wake up early, gonna rise with the sun. Step 2, get some good, some food in you. Step 3, think real hard about what you wanna be. Step 4, fuck everybody, just do your thing. Wake up, today's gonna be a good day. 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 Wake up. तर आता इथून आम्ही खाली चाललोय. खूप सुंदर असं गाव सारखं दृश्य आहे. पूर्ण गावची फिलिंग येते. आम्ही काय ठरवलं नव्हतं की आम्हाला जायचं आहे बाहेर कुठे. आम्ही हेअर कट करायला गेलेलो, ते पण किती वाजता, 1 वाजता. 1 वाजता तिथं बसलो होतो, नंतर बोललो आम्ही आपण जाऊया वज्रेश्वरीला असंच फिरून येऊया, पण नंतर तिथूनच निघालो त्याच कपड्यावर. इथून बघू शकता आजच हेअर कट केलेत. तिथूनच आम्ही निघालो आणि जे ड्रेसिंग होती आमची त्याच्यावर चालू. त्याची ड्रेसिंग बघा, अशा ठिकाणी अशी ड्रेसिंग हे बघा हे सर्व जण. तर मित्रांनो, तुम्हाला इकडे यायचं असेल तर नक्की तुम्ही फॅमिली सोबत या, फ्रेंड सोबत या. पाण्यामध्ये जाऊ नाही देत, कारण की पोलीस लोक असतात तिथे. आत मी जाऊन देतच नाही. नॉर्मल असं जाऊ शकतो, पण पाण्यात जास्त उतरू शकत नाही, कारण की पाणी फोर्स नाही आहे तिकडे. खूप फॅमिली चालली होती वरती आणि खूप सारे एन्जॉय करत होते बसून. पाण्यात एवढे गेले नव्हते आतमध्ये, खूप छान असं वाटत होतं त्यांना पण. आणि पण नंतर ते बाहेर काढायला लागले म्हणून मग आमचा पण मूड ऑफ झाला. मग आम्ही निघालो तिकडून. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं इकडे? आम्ही तर खूप एन्जॉय केला. आम्हाला वरती करायला भेटलं नाही एन्जॉय, तर आम्ही इथे आलो मस्त वगैरे, मस्त पाण्यामध्ये भिजलो.
आणि ते दोघं तर काय उतरले नाही. आम्ही चार जण उतरलो आणि मस्त एन्जॉय केली आणि आता इथून निघतोय आम्ही. तुम्ही पण या मित्रांनो इकडे आणि खूप सारे एन्जॉय करा. चांगली प्लेस आहे पण फक्त वरती कसं फोर्जनी पाणी आहे म्हणून तिकडे कुणाला उभं राहून देत नाही जास्त टाईम, कारण की आतमध्ये मग पब्लिक जाते पुढे 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 म्हणून तिथे असतात पोलीस लोक, मग ते बाहेर काढतात. अजून मग तिथे वरती पब्लिक आहे तसं असं काय नाही, पण पाण्यामध्ये जास्त टाइम थांबून देत नाही एवढंच. म्हणून आम्ही डायरेक्ट बोललो पाण्यामध्ये जाऊन देत नाहीत, तर आम्ही बोललो की खालीच जाऊया. आले आलो मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केलं आणि आता इथून आम्ही निघतोय. बघूया पुढचं पुढे काय आहे कसं नाही. आणि खूप छान वाटलं, अचानक बायाने प्लॅन झाला आमचा. ठीक आहे चालतं एवढं काय नाही. सर्वांना आता बाहेर काढलं इकडून आणि आपला भाऊ भेटला इकडे. अरे तू थोडा जवळ आहे आमचा मित्र इथेच राहतो ब्लॉग करतो. ठीक आहे बघू शकता सर्वांना आता बाहेर काढलंय. आता कोणालाच नाही आत मी जाऊन देत आहेत. बरं झालं आम्ही तिकडे जाऊन आलो पण पाण्यात नाही उतरून देत, फक्त ते पाणी जिकडून पोहोचणे पडत आहे ना तिकडे बसू शकतो पण काय एवढी मजा नाही. मग आम्ही खाली गेलो. ठीक आहे पण बघू शकता किती पब्लिक आहे इकडे. हे बघा एवढी पब्लिक आहे इकडे, एवढे खूप जण येतात एवढे इकडे फिरायला. बाय. आम्ही पण निघतो इकडून. जास्त काय या व्हिडिओमध्ये काय जास्त नसणार आहे, अचानक मध्ये व्हिडिओ बनवतोय मी. अचानक मध्ये आमचा प्लॅन ठरला. ठीक आहे बोललो की ब्लॉग बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया कसं आहे कसं नाही इकडे. मी पण फर्स्ट टाईम येतो इकडे आणि हे प्लेस आहे वज्रेश्वरी उसगावमध्ये. विरारपासून थोडं लांबच आहे, आता मला पण माहीत नाही किती अंतर आहे, पण ठीक आहे तुम्ही व्हिजिट करा नक्की, तुम्हाला मॅपवर भेटेलच. तिथे काय समोरच शूटिंग चालू आहे, बघूया आपण थोडं जाऊन. पुढे आलो तर नक्की आपण जाऊन बघूया कसली चालू आहे कसली नाही. सोमो मराठी तर मित्रांनो मराठी सिरियलचा प्रोमो चालू आहे इकडे. श्रेय जाधव ब्लॉग आणि शूटिंगचा हिरो आलाय बघा, शूटिंगचा हिरो आलाय. मस्त जोक मारा रे या हसरे अलकट हस. ओके स्टँड बाय फुल कॅमेरा कॅमेरा रोलिंग बॅकग्राऊंड ऍक्शन ऍक्शन. ओके स्टार्टिंग ऍक्शन. बघू शकता मित्रांनो किती मेहनत लागते शूटिंग मध्ये. पण विहिरीतलं पाणी संपेल सर्व पोरं पण म्हणते. ठीक आहे पण मेहनत लागते शूटिंग मध्ये पण एवढी. कोणत्या चॅनल वर येणार सिरियल? कलर्स मराठी. कलर्स सिरियलचं नाव काय असं आहे काय? प्रोमो आहे फक्त, शूटिंग अजून बाकी आहे पूर्ण. तर आता सर्व बाहेर आलेत, स्कूलचे सर्व पोरं होते इकडे. तर कसा वाटला तुम्हाला हा गाव? खूप सुंदर असा हा गाव आहे बघू शकता मित्रांनो. व्ह्यू बघा बॉम्ब आहे बॉम्ब.
खूप सुंदर आणि शूटिंगच्या गाड्या सर्व इकडे उभ्या आहेत. अजून सिरियलचं नेम अजून फिक्स नाही केलं झालंय त्यांचं, बघ्या होईल नक्की नक्की टीव्ही वर येईल. त्याने मला असं केलं तिकडे एका ब्लू शर्ट वाल्यांनी डायरेक्टरने बघितलं, पण आम्ही कसे छोटे मोठे पटल्याचा मॅच जिंकला ना मॅच त्याच्या तेव्हा ती ट्रॉफी दिला आम्ही होतो तिथे घरची बॅट घेऊ झूठ बोलो बार बार झूठ बोलो जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो. खूप सुंदर असं वातावरण आणि त्या वातावरणात आम्ही खूप सारी मस्ती मज्जा खूप काही करतो. आम्ही खूप छान असं वाटतंय फ्रेंड्स लोकांसोबत फिरायला, खूप छान असा आमचा प्रवास चालू आहे आणि खूप छान वाटतंय. फक्त भाऊ आमचा आजारी पडलाय, एवढं काही टेन्शन नाही. तर तुम्हाला कशी वाटते आमची मस्ती एन्जॉयमेंट नक्की कॉमेंटमध्ये सांगा. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो, तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो, हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें, हर एक पल एक नया समा देखे ये निगाहें, जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम.